बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। नागपूर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोली जिल्ह्याला भेट देऊन कोणाच्या स्थितीचा आढावा घेतला। जिल्हा सामान्य रुग्णालयाला त्यांनी भेट देऊन आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली। तर यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन जिल्हाधिकाऱ्यांशी देखील त्यांनी चर्चा केली। कोविडच्या संदर्भात गडचिरोली जिल्ह्याचा मी दौरा केला आहे। पहिल्यांदा सिव्हिल हॉस्पिटलला आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि एकूण वैद्यकीय दृष्ट्या काय परिस्थिती आहे ती सिव्हिल सर्जन आणि इतर डॉक्टर्सची भेट घेऊन ती देखील समजून घेतली आहे। त्या ठिकाणी दवाखान्याची पाहणी देखील आम्ही केलेली आहे। काही पेशंट्स जे आहेत त्यांना देखील भेटलेलो आहे आणि मग माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये आता या ठिकाणी एक बैठक झाली आहे की ज्याच्यामध्ये आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आणि एकूण या जिल्ह्यातली कोविडची परिस्थिती काय आहे ती देखील जाणून घेतली आहे। मुळातच आता असं लक्षात येत आहे की गडचिरोली जिल्ह्यामध्ये जो इन्फेक्शनचा दर आहे तो अजूनही 20% वर आहे आणि आता जिल्हा प्रशासन प्रयत्न मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहे। वेगवेगळ्या व्यवस्था देखील उभ्या केलेल्या आहेत। आत्ता तरी जी काही माहिती माझ्यासमोर आली त्यानुसार बेडची उपलब्धता आहे, ती थोडी स्कॅटर्ड असली तरी बेडची उपलब्धता आहे। सुरुवातीला जो काही ऑक्सिजनचा एक मोठा शॉर्टेज होता आता ती परिस्थिती नाही असं मला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आणि त्यांनी हेही सांगितलं की काही PSA प्लांट्स बसवण्याचा देखील त्यांचा प्रयत्न आहे। मुळातच आत्ता या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त चॅलेंजिंग जर काही असेल तर ते वॅक्सिनेशन आहे, कारण विशेषतः सगळा ट्रायबल बेल्ट असल्यामुळे आणि आमच्या आदिवासी बांधवांमध्ये जाणीवपूर्वक काही लोक गैरसमज पसरवत आहेत की हे वॅक्सिन घेतल्यामुळे तुमच्यावर काही वेगळे परिणाम होतील आणि त्याच्यामुळे त्या अंधविश्वासात वॅक्सिनेशनचा ड्राईव्ह जो आहे हा कुठेतरी दुर्गम भागात आणि कोर आदिवासी भागामध्ये कमी होतो आहे आणि म्हणून तो वाढवला पाहिजे या दृष्टीनं काही उपाययोजना देखील मी देखील जिल्हाधिकाऱ्यांना सुचवलेल्या आहेत। आमचे इथले माननीय खासदार आणि आमदार हे देखील स्वतः प्रयत्न करतायत की लोकांपर्यंत जाऊन आम्ही वॅक्सिन घेतली आहे त्यामुळे ती वॅक्सिन चांगली आहे, त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही, ती तुम्ही घ्यावी। आणि आम्ही देखील आमच्या लोकांना सांगितलं आहे की तुम्ही प्रयत्न करून ज्या गावामध्ये वॅक्सिनेशनबद्दल लोकांच्या मनात संभ्रम आहे तिथे आपला जो कार्यकर्ता असेल त्यांनी पहिली वॅक्सिन घ्यावी जेणेकरून हा संभ्रम दूर करता येईल, अशा प्रकारचे देखील निर्देश आम्ही त्या ठिकाणी दिले आहेत। त्यामुळे एकूणच प्रशासन जो प्रयत्न करत आहे त्या प्रयत्नात आपल्याला मदत कशी करता येईल हा देखील आमचा प्रयत्न आहे। मला असं वाटतं की आत्ता या ठिकाणी एक अजून महत्त्वाची बाब आहे की आमच्या खासदार साहेबांनी जे लक्षात आणून दिलं आहे इथे एक मेडिकल कॉलेजच्या संदर्भात आता केंद्र सरकारच्या एकूण ज्या प्रायोरिटी लिस्ट आहेत त्या लिस्टमध्ये गडचिरोली आहे, त्यामुळे गडचिरोलीचा मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव जर राज्य सरकारने लवकरात लवकर केंद्र सरकारकडे पाठवला तर आम्ही देखील त्याचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून गडचिरोलीमध्ये मेडिकल कॉलेज व्हावं अशा प्रकारचा एक प्रयत्न हा निश्चितपणे येत्या काळामध्ये आम्ही करू। आपण जो प्रश्न या ठिकाणी विचारला या संदर्भात स्वतः माननीय उच्च न्यायालयाने देखील नाराजी व्यक्त केली आहे की वजनदार मंत्र्यांनी सगळं आपल्या जिल्ह्यात घेऊन जायचं हे काही योग्य नाही आहे। त्यांचाही जिल्हा महत्त्वाचा आहे पण त्यासोबत ते एका जिल्ह्याचे किंवा तालुक्याचे मंत्री नाही आहेत, ते महाराष्ट्राचे मंत्री आहेत आणि म्हणून महाराष्ट्राच्या इतरही जिल्ह्यांचा विचार त्यांनी केला पाहिजे आणि विशेषतः ट्रायबल जिल्हे असतील, दुर्गम भाग असेल अशा जिल्ह्यांचा अधिक विचार हा मंत्र्यांनी केला पाहिजे असं आमचं मत। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा प्रभूभूमी ॲप